नमस्कार सीमा स्पेस्ट किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मी आज नवरात्री स्पेशल घेऊन येत आहे तुमच्यासाठी खास उपवासाचा डोसा तर खूप सोप्या पद्धतीने मी डोसा बनवून दाखवणार आहे तर तो कशापासून बनवणार आहे तर तुम्हाला माझा व्हिडिओ लास्टपर्यंत बघावा लागेल चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक वाटी वरही घेतलेली आहे म्हणजे बगर तर वरईला आमच्याकडे बगरही म्हणतात आणि वरई म्हणतात तर आता आपण एक वाटी वरई बाऊलमध्ये घालूया तर पाणी घालून ही स्वच्छ धुवून घेऊया तर ही वरई आपल्याला भिजत घालायची आहे पाण्यामध्ये अर्धा किंवा एक तास भिजत घातली तरी चालते तर मी इथे एक तास पाणी घालून भिजत घालत आहे पाणी घातल्यानंतर आपण वरती झाकण ठेवून एक तास वरई पाण्यामध्ये भिजू देऊया तर एका तासानंतर बघूया वरई छान अशी भिजलेली आहे बघू शकता तर फुललेली आहे छानपैकी पाण्यामध्ये तर आता आपण इकडे खोबऱ्याची चटणी बनवूया ओल्या खोबऱ्याची चटणी तर पहिल्यांदा मी इथे ओला नारळ घेतलेला आहे त्याचे छोटे छोटे तुकडे करून नंतर त्याच्यामध्ये अद्रक घालूया एक इंच अद्रक घेतलेला आहे व चार ते पाच हिरव्या मिरच्या घालूया व थोडेसे कच्चे शेंगदाणे घातलेले आहेत व दोन ते तीन चमचे दही घालायचं आहे तर खूप छान लागते ही चटणी ओल्या खोबऱ्याची दही घालून तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त दही घालू शकता आता थोडंसं पाणी घालायचं आहे व बारीक करून आपण चटणी बनवून घेऊया तर बघू शकता किती छान अशी चटणी बनलेली आहे तर आता एका बाउलमध्ये काढून घेऊया तर ही झटपट बनणारी रेसिपी आहे खूप काही अवघड नाही साहित्य पण कमी लागते वरून मी थोडंसं सा चवीनुसार मीठ घातलेलं आहे तर आता हे मिक्स करून घेऊया आता चटणी पण बनलेली आहे आता इकडे आपण वरई पण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊया वरई जर बारीक नाही झाली तर मिक्सरच्या भांड्यामध्ये तर थोडीशी रवाळ झाली तरी चालेल नंतर मी इथे कच्चा बटाटा वापरत आहे याची साल काढून घेतलेली आहे स्वच्छ धुवून नंतर दोन ते तीन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत व दोन ते तीन चमचेत दही घालत आहे दह्यामुळे छान असा डोसा लागतो म्हणजे छान असं पीठ आंबेल व चवीनुसार मीठ घालायचं आहे तर आता मिक्सरला आपण फिरवून घेऊया तर मिक्सरला हे फिरवून घेतलेलं आहे बघू शकता किती छान असं बॅटर झालेलं आहे असं रवाळ असं मी बारीक करून घेतलेलं आहे तर आता एका डिशमध्ये काढून घेऊया तर अशा पद्धतीने मी इथे हे वरईचे पीठ बारीक करून घेतलेलं आहे तर आता हे एकसारखं मिक्स करून घेऊया आता हे मिक्स झाल्यानंतर पंधरा ते वीस मिनिटे झाकून ठेवायचं आहे जेणेकरून ही पीठ छान आंबेल म्हणजे डोसा छान होईल तर आता वरती झाकून ठेवूया व वीस मिनिटानंतर बघूया पीठ छान असं आंबलेलं आहे बघू शकता दाटसरपणाही आलेला आहे तर इकडे मी पॅनही तापत ठेवलेला आहे व थोडंसं तेल लावून आपण टिश्यू पेपरने पुसून घेऊया जेणेकरून डोसा छान बनेल तर आता थोडंसं तेल घालूया व डोशाचं बॅटर घालूया तर जेवढा तुम्हाला मोठ्या साईजचा करायचा किंवा छोट्या साईजचा करायचा आहे तेवढं तुम्ही बॅटर घालू शकता पण मी इथे छोटेच डोसे बनवत आहे बघू शकता किती छान अशी जाळी पडत आहे तर पीठ छान आंबल्यामुळे जाळी पडत आहे तर दोन्ही बाजूने आपण असा खरपूस भाजून घेऊया डोसा बटाटा घातल्यामुळे याचा कलर असा ब्राऊन आलेला आहे तर तुम्ही बटाटा वापरायला विसरू नका बटाट्यामुळे खूप छान डोसा होतो व चिकटपणा येतो डोशाला तर अशा पद्धतीने इथे मी पाच ते सात असे डोसे बनवून घेतलेले आहेत बघा किती लुसलुशीत असे डोसे बनलेले आहेत तुम्ही जरा क्रिस्पी पण भाजू शकता चला तर मग आता डिश सर्व करूया खोबऱ्याच्या चटणीसोबत तर किती लुसलुशीत असे डोसे बनलेले आहेत जाळीदार बनलेले आहेत जर तुम्हाला शाबुदाण्या खिचडी व शाबुदाण्याचे पदार्थ खाऊन जर कंटाळा आला असेल तर तुम्ही वरईचे डोसेही बनवू शकता खूप सोपी पद्धत आहे काही साहित्य वापरायला लागत नाही या डोशामध्ये झटपट रेसिपी बनते तर अशा पद्धतीने इथे मी आज ओल्या खोबऱ्याची चटणी व वरईचे डोसे बनवलेले आहेत तर हा डोसा तुम्ही बटाट्याची भाजी किंवा भेंडीसोबतही खाऊ शकता जर ते काही नाही बनवायचं तुम्हाला तर तुम्ही साधीही खोबऱ्याची चटणीही बनवू शकता म्हणजे झटपट ही रेसिपी बनते तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा जर माझ्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा बाय बाय